अच्छा पण नाही भेटलो. म्हटलं ते आराम करत असतील तेवढंच कशाला डिस्टर्ब करायचं नाही का. इतक्यात हा भेटला आणि मग आमच्या मंडळींचा फोन आला. सगळे मिळून भेंड्या खेळतायत, तातडीने बोलवलंय. अय्या मला पण आवडतात भेंड्या खेळायला. अहो मग तुम्ही या वहिनी. आम्ही आम्ही हो का तेवढीच मजा. काय उद्या परवा आपल्याला वेळ नाही मिळणार ना, म्हणजे आजच वेळ द्यावा कुटुंबाला. हो बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे. दत्त भाऊ द्या द्या, तुम्ही वेळ द्या, तुमच्या कुटुंबियांना वेळ द्या. हो आणि हवं तर आमच्या फॅमिलीने सुद्धा जास्त. बरोबर. अरे वा मस्त कौटुंबिक जिव्हाळा रंगणार आहे. हो ना, हेच म्हणत होते मी याला. ए अगं बाई मला माहितीये, मला माहितीये तुम्ही इथे कामासाठी आलेत, पण मी माझ्याकडे तर काही प्रॉब्लेम आहे का? करेक्ट. अहो की नाही दत्ता भाऊ. मी काय म्हणतो बहिणी, तुम्ही भंडारीला पण बरोबर घेऊन जा ना. तू पण जा ना खाली. ए एके काय एके काय काय चुकीचं बोललो. हे बघ भंडारी, मला तुझी काळजी वाटते म्हणून बोलतो. थकलायस का नाही, स्ट्रेस आहे का नाही तुला इतके दिवस? थोडा चेंज मिळेल ना, जा ना वहिनी बरोबर खाली. काय दत्ता भाऊ खरं आहे का नाही? हे दोन दिवस झाले ना की मग करेन आराम. आणि रुपाली तुला काय करायचं ना, हवं तर तू कर, पण मी नसेल त्यात. कळलं ना? त्या तर आता तुझी दुसऱ्या खोलीमध्ये सोय करतो. नको नको बाबा, आपण निघूया. हो जा लगेच लगेच. नाही म्हणजे खाली वाट बघत असते कोणी. हो आणि कोणी वाट बघत असते की तुला लगेच जायचं असतं, नाही का? ओके म्हणणार तू पण ना, काही चान्स सोडत नाही सर. आणि काय आहे, आताच फोन आला होता ना म्हणून तो थोडीशी घाई करतोय. मी काय म्हणतो भंडारी, तुम्ही पुढे वा ना. हा बरं आहे. हा नाही, मला असं म्हणायचं आहे की तुम्ही पुढे वा, आम्ही आलो. म्हणजे सगळेच येत आहे. अरे वा मजाच येईल. हो सगळेच येतोय का? काही प्रॉब्लेम आहे? चालेल ना. अहो असं का विचारताय सर, या ना मजाच येईल. तेच म्हणतोय आपण सगळे मिळून मजा करूया ना, काय वहिनी. म्हणजे तुम्ही जा भंडारी, तू वहिनीने घेऊन पुढे जा, मी लक्ष्मीला घेऊन येतो ना येताना. बरोबर. तू का जाणार? म्हणजे आता आम्ही त्या दिशेने चाललेलोच आहोत ना. तू कशा करता हे बघा दादा भाऊ. तुम्ही असं कर, तुम्ही सगळ्यांना घेऊन जा पुढे, म्हणजे तिला पण घेऊन जा. मी एके बरोबर नाणांना घेऊन येतो. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदुळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदुळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी कोणता भक्त हात मारतो आहे ध्यानात इतके मग्न आहात? बाणायला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकलजी, हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? विकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळी. अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे लक्षात ठेव. हा पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा आता आपण काहीच करू शकत नाही.
पण आर्चिस हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो, मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन हाऊ कॅन इट बी पॉसिबल?